एकशे पाच भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ना तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद साठ सत्तर आमदाराची त्याच्यावर नाही बाकीचे सगळे पळवून आणलेले असे सगळे उदारीवर आणलेले आमदार आहेत आमचा पक्ष काँग्रेसचा पक्ष आणि फार फार तर मी म्हणतो शिवसेनेत नाही पलीकडे गेलेले जे आमदार आहेत आता ते द्विधा मनस्थित आहेत आता आपण आपल्या घरटी परत जाऊया अशी भूमिका आता हळूहळू आमदारांच्या मनात राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा अशातनं बाहेर लोक जातात त्या लोकांचं मन तिकडं करमत नाही त्यांना आमच्यातले बरेच आमदार पलीकडं भारतीय जनता पक्षाकडे गेलेत एकशे पाच भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ना तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद साठ सत्तर आमदाराची त्याच्यावर नाही बाकीचे सगळे पळवून आणलेले असे सगळे उदारीवर आणलेले आमदार आहेत आणि महाराष्ट्रात वारं आता बदलायला लागले ए सरकार पुढच्या वेळी पुन्हा सत्तेवर येणार असं लोकांना वाटायला लागले आणि म्हणून आता आमचा पक्ष काँग्रेसचा पक्ष आणि फार फार तर मी म्हणतो नाही पलीकडे गेलेले जे आमदार आहेत आता, आता, आता ते द्विधा मनस्थित आहेत आता आपण आपल्या घरटी परत जाऊया अशी भूमिका आता हळूहळू आमदारांच्या मनात आलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वर आबा तुम्ही पक्षात आला तुमचं स्वागत करतो पण पुढच्या वर्ष दीड वर्षात अजितदादांना आणि आम्हा सर्वांना आपल्यासारखे जे आमचा पक्ष सोडून गेलेले नको त्या छायेखाली गेलेले त्या सर्वांना परत येण्याची भावना तयार होईल त्या सर्वांच्या स्वागतासाठी आता आम्ही तयार आहोत आज या निमित्ताने महाराष्ट्रातलं वातावरण आहे आणि त्या बदलत्या वातावरणाला तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा दिला पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका